नमस्कार, मी राजेंद्र हुंजे, बेधडक मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्या एकूण त्यांच्या कार्यप्रणाली, विचार आणि भूमिका याबद्दल। याचं कारण असं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी प्रतिनिधी सभा आजपासून सुरू झालेली आहे, या प्रतिनिधी सभेमध्ये वेगवेगळे विषय चर्चेला घेतले जाणार आहेत। आणि मग या पार्श्वभूमीवरती ही सभा होत असताना एकीकडे केंद्रामध्ये एक हाती असलेली भाजपची सत्ता आणि दुसऱ्या बाजूला या सत्तेमध्ये पडद्यामागून राजकीय बाहुल्या नाचवण्याचं काम करत असलेला संघ, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू झाली आहे। त्यामुळे असाही विषय चर्चेमध्ये समोर येतो, तो म्हणजे राजकारण हे नेहमीच समाजकारणाला भारी पडतं, मग संघ नेमकं काय करू पाहतंय? एकीकडे समाजकारण करू पाहतंय की राजकारण करू पाहतंय, याची चर्चा मात्र पटलावरती होत असेल तर मग संघ त्याला पाहतंय कसं? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वेगवेगळ्या व्यासपीठांवरती केलेली विधानं काही काळात दरम्यानच्या आपण पाहिलेली आहेत, वादग्रस्त ठरली, मोदीला अडचणीची ठरली सरकार चालवण्यासाठी आणि एकूणच केंद्राचा हा गाडा पुढे नेण्यासाठी। त्यामुळे या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आपण महत्त्वाचे तीन प्रश्न घेऊन चर्चा करतोय की संघाची भूमिका ही सर्वसमावेशक आहे का, काळानुसार संघ बदलतोय का, आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न, संघाचे सर्व विचार हे घटनेच्या चौकटीत बसतात का? कारण नेहमीच असं म्हटलं जातंय की संघाचे प्रत्येक नेते जुनं ते सोनं असं म्हणून जर सरकारला सांगत असतील की हे गोष्टी राबवल्या गेल्या पाहिजेत, मग आता नव्या गोष्टी जुनं ते सोनं म्हणणाऱ्या ह्या घटनेच्या चौकटीत बसतात का आणि त्या राबवताना सरकारला किती अडचणी येऊ शकतात, या सगळ्याची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत स्टुडिओमध्ये संघाचे अभ्यासक रतन शारदा आहेत, त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे संघाच्या या सगळ्या विचारप्रणालीवरती, त्यांच्या भूमिकेवरती। आपल्यासोबत IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे सर आहेत। महेश म्हात्रे सर, संघाचा अत्यंत जवळून त्यांनी अभ्यास केलेला आहे, ते आपल्याला सगळे संदर्भ जुने संघाच्या स्थापनेपासून ते भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासूनच्या आत्ताच्या सत्ता स्थापनेपर्यंत हे सांगतील। आपल्यासोबत लेखक पत्रकार विनय हर्डीकर आहेत कोल्हापूरहून, तेही या सत्ताकारणामध्ये संघाची नेमकी भूमिका कशी असायला हवी, संघ नेमकं काय आत्ता भाजपकडून करून घेऊ पाहते हे आपल्याला सांगतील। आपल्यासोबत ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य आहेत, भाई वैद्य या सगळ्याकडे कसं पाहतात, कारण भाई वैद्यांनी राष्ट्र सेवा दलाचं जे काम केलंय, सत्तेमध्ये देखील ते होते मंत्री म्हणून, तर या सगळ्या सत्ताकारणामध्ये एखादी राजकीय संघटन हे कशा पद्धतीने विचार करून पुढे जाताना कशी दिशा देऊ पाहतंय आणि करून घेतं कुठली काम ते आपल्याला सांगतील। मला सुरुवात रतन शारदा तुमच्यापासूनच करायची आहे, कारण ज्या प्रकारे आपण बघतोय की आता संघाची भूमिका प्रत्येक गोष्टीमध्ये बोलत असताना कधी वादग्रस्त विधान मोहन भागवतांकडनं येतं, कधी काही अपेक्षा भाजपवरती लादल्या जातात, ही भूमिका सर्वसमावेशक आत्ता या काळात वाटते का? एक मला सांगायचं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा 1925 पासून कामात आहे आणि स्वातंत्र्यानंतर पण जेव्हा एकही राजकीय पक्ष संघाबरोबर नव्हता तेव्हा पण त्याने काम केलेलं आहे। म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक सत्तेवर भाजप असेल किंवा जनसंघ असेल किंवा नसेल, तो आपली भूमिका मांडत राहणार। काही मुद्दे गव्हर्नमेंटचे असतात, काही मुद्दे समाजाचे असतात, समाजाचे मुद्दे जे बरोबर वाटतात ते मांडत राहणार। आता त्यांना वादग्रस्त सांगायचं तुमची भूमिका आहे, आम्हाला ते वादग्रस्त वाटत नाहीत, म्हणून त्याच्याबद्दल तुमचा आधी एक आग्रह असेल की असंच बोललं पाहिजे, किंवा मोहनराव भागवत याने आता सत्तेत आता प्रचारक एकाला म्हणून त्यांनी आपली भूमिका बदलली पाहिजे, हे बरोबर नाही। कारण संघाचा काम वर्षानुवर्ष तसंच चालतं आहे आणि काही वेळा ते विचार बरोबर बसणार नाही जे तुम्हाला भाजपच्या भूमिकेत बांधायचे ते बांधले जाणार नाहीत, नाही जाणार नाही। मी राजेंद्र याच्याकडे खूप वेगळ्या पद्धतीने बघतो, शारदाजींनी संघाचं वेगळ्या पद्धतीने मूल्यमापन केलं, पण आताची जी संघाची जी म्हणजे संघाचा इतिहास जर आपण बघितला, 1925 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या भारतीय समाज जीवनामध्ये कार्यरत आहे, या संघाची जी मांडणी झाली तिचा किंवा जन्म झाला त्याच्यापासून जर आपण सुरुवात करूया, लोकमान्य टिळकांच्या सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणजे जेव्हा युरोपामध्ये बर्ट्रांड रसेल यांच्या माध्यमातून नवसृजनवाद, व्यक्तिवाद आणि समाजाला वेगळ्या पद्धतीने विवेकवादाकडे नेण्याचे प्रयत्न सुरू होते, त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी आपल्याकडे गीतारहस्य लिखाण केलं, त्याच्याबरोबर शिवजयंती आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याकडे वेगळ्या पद्धतीने समाज जागृतीचं काम केलं, पण त्याच्यामध्ये जी समाजाला इतिहासाकडे नेण्याची जी प्रेरणा होती, ही इतिहासाकडे नेण्याची प्रेरणा
अचूकपणे डॉक्टर हेडगेवारांनी हेरली, कारण 1920 जेव्हा लोकमान्य टिळकांचं निधन झालं त्यानंतरच्या काळात राजकारणाची सगळी सूत्र कुठे जाणार हे ठरत असतानाच महात्मा गांधींचा उदय झाला, आणि महात्मा गांधींच्या उदयानंतर त्यांनी इतक्या वेगाने मवाळ धोरण घेतलं, मानवतेचा पुरस्कार करत महात्मा गांधींनी वेगळ्या पद्धतीने समाजाला नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला, त्या काळात गांधीवादाच्या या विस्ताराने भयभीत झालेले जे जहालवादी होते त्या जहालवाद्यांना पर्यायाने वेगळा मार्ग चोखाळायचा वाटला, आणि तो मार्ग इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हणजे 1920 नंतर 5 वर्षामध्ये 25 संघाची स्थापना झालेली आहे, आणि त्यामधल्या काळामध्ये डॉक्टर मुंजे यांनी इटलीला जाऊन जी मुसोलिनी यांची भेट घेतली होती तिथल्या एकूणच सगळ्या सैनिकी शिक्षण देणाऱ्या शाळांची पाहणी केली होती, या सगळ्याचा प्रभाव या संघटनेच्या तत्वज्ञानावर व मांडणीवर झालेला आहे, त्यामुळे आपण त्यांच्या जर DNA मध्येच जर प्रतिगामी धोरण असेल, मागे बघणारी जर वृत्ती असेल, तर आपण त्यांच्याकडून आता फार पुढे जाण्याचं धोरण किंवा पुढे बघण्याची जरी सत्तेवर आले तरी आपण जहालवाद शब्दाचं ऑब्जेक्शन आहे मला डॉक्टर हेडगेवार यांना काहीतरी मिसोलिनीकडे मला याचा मला विरोध आहे, कारण डॉक्टर हेडगेवार काँग्रेसमध्ये होते, क्रांतिकारी होते, त्यांनी सर्व वर्षानुवर्ष काम केल्यानंतर त्यांचा लक्षात आलं की या भारताची स्थिती जर बदलायची असेल तर आधी हिंदू समाज संघटित झाला पाहिजे, त्यांच्यातच भांडणं आहेत, त्यांच्यात वेगवेगळे वाद आहेत, म्हणून जोपर्यंत हा शक्तिशाली होत नाही तोपर्यंत सत्ता बदलली तरी त्यानंतर काही समाजाचा काही बरोबर होणार नाही, म्हणून त्यांनी ते धोरण घेतलं. त्यांचं जे काही शिक्षण झालं, जे काही त्यांचा प्रशिक्षण झाला लोक समाजाचा व्यवहारात, तो भारतातच झाला, त्या कोणत्याही पश्चिमाला त्याला जोडण्याचा काही अर्थ नाही. हे तुमची भूमिका आहे पण ती खोटी आहे असं मला स्पष्ट सांगायचं. नाही, डॉक्टर मुंजेंच्या पुस्तकामध्ये त्यांच्या डायरीमध्ये या सगळ्या गोष्टी नोंदलेल्या आहेत, पण त्यानंतरच्या काळात डॉक्टर मुंजे डॉक्टर हेडगेवारांचे पुरस्कार करणारे तसं तुम्हाला वाटतं का? ते बरोबर नाही, कारण त्यांनी सावरकरांची भेट घेतली, त्यांनी सुभाषचंद्र बोसची भेट घेतली, त्यांनी मुंजेंची भेट घेतली आणि त्यांची स्थापना केली त्यांनी संघाची. भेट का करायची नाही? सर्वांची भेट केली त्यांनी प्रत्येक महापुरुषाची भेट केली, महात्मा गांधीची पण केली. त्यांना जे शेवटी बरोबर वाटलं, जे समाजाने व्यवस्थित वाटलं, त्यांनी स्वतः सर्व सत्तेचा लालच सोडून त्यांनी स्थापना सुरू त्यांनी संघाची स्थापना केली. त्या जहालवाद कुसला आला की पुढच्या वेळेत हे जे चित्र दिसत आहे समाज विस्कळीत झालेला आहे त्यांना कळत होतं, म्हणून त्याने समाज बरोबर संघटित करण्याचा प्रयत्न केला. त्या असं वाटत नाही की आपण एखाद्याची भेट घेतली, काही मुद्दे त्यांच्याकडनं समजून घेण्यासाठी पुढे गेलो, तर त्या भेटीमध्ये समोरच्या व्यक्तीशी बोलत असताना कुठतरी त्याचा प्रभाव आपल्यावरती येतो आणि आपण ते परत करायला जातो. तुम्हाला असं मानायचं आहे की त्यांनी 25 वर्ष घालवले समाजाच्या कामात, त्यांचा स्वतःच काही त्यांचा स्टँड नव्हता असू शकतो, आम्ही तो नकारत नाही, असू शकतो, पण तो प्रभावित कुठतरी व्यक्ती होतो. एकच व्यक्ती प्रभावित होणार का? मी आता मार्क्स वाचलंय, मी आता गुरुजी वाचले, मी डॉक्टर हेडगेवार वाचले, म्हणजे माझ्यावर मार्क्सचा प्रभाव आहे कितपत आहे ते किती मान्य केलं माझ्यावर आहे ते. म्हणजे तुम्ही माझ्यावर प्रोजेक्शन करायचं, तुम्ही तुमचे विचार माझ्यावर प्रोजेक्शन करायचं, हे बरोबर नाही. शारदाजी जरी अमान्य करत असले तरी डॉक्टर मुंजे यांनी इटली लोक असेही बोलले, काँग्रेसचे लेखक असेही म्हणाले की डॉक्टरजी हिटलरला भेटून आले माझं वाक्य मला पूर्ण करू द्या. इटलीमधल्या वेगवेगळ्या सैनिकी शाळांमध्ये जे पोशाख त्यांनी युनिफॉर्म्स त्यांनी तिथे बघितले होते त्यापैकी एका शाळेचा युनिफॉर्म त्यांना जो आवडला तसाच्या तसा संघामध्ये त्यानंतरच्या काळात वापरला गेला. 75 वर्षात तो बदललेला नाही. याचा चाइल्डिश, इट इज व्हेरी चाइल्डिश, बिकॉज दॅट युनिफॉर्म वॉज युज्ड बाय नियरली ऑल द पॅरामिलिटरी बॉडीज इन्क्लुडिंग स्काउट्स अँड गाईड्स. ड्यू मीन टू सर्व मुसोलिनीच्या इन्फ्लुएन्स मध्ये आले? हे काहीतरी चाइल्डिश आहे तुमचं कम्पॅरिझन, याला काही अर्थ नाही. तुम्ही पुढे विचारांचा विचार करा, हे काहीतरी चाइल्डिश कम्पॅरिझन युनिफॉर्म वगैरे करू नये आपण. सावरकरांचा पण आहे ना, म्हणजे सावरकरवाद पण तुम्ही खोटं सांगता, ते पण जहालवाद सांगतो तुम्ही, असं सांगायचं तुम्हाला. बाळ गंगाधर टिळकांचा जे काही समाजात हिंदुत्वचा एक आधी सर्वात आधी त्यांनी धर्माचं ठेवलं ते पण खोटं होतं, ते पण जहालवादाचं तुम्हाला म्हणायचं का? नाही नाही, तू जहाल आणि मवाळ हे स्पष्टपणे दोन गट होते भारतीय राजकारणामध्ये. भारतीय राजकारणामध्ये या दोन गटांचं वेगळ्या पद्धतीने संघर्ष झाला हे सगळं. आता तुम्हाला जर तुम्हाला जर भाग असेल ते मी समजू शकतो, तत्वासाठी मी समजू शकतो की तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही. मला लेफ्टिस्ट अँड राईटिस्ट हेच वाद मला कळत नाही, कारण तुम्ही जर हिंदूवाद्यांना राईटिस्ट म्हणालात आणि मुस्लिम ख्रिश्चनांना लेफ्टिस्ट म्हणालात किंवा सोशल लेफ्टिस्ट म्हणालात, एक बाजूला आर्थिक बाजू आहे, एकाला रिलिजियस बाजू किंवा संस्कृतीची बाजू आहे, तर तो दोघांना मिक्स करू नये आपण. कारण संघ जरी हिंदूवादी असेल त्याचे इकॉनॉमिक थॉट जास्त लेफ्टिस्ट आहेत मला माहिती आहेत, मग तुम्ही कसे सांगू शकता की ते राईटिस्ट आहेत?
म्हणून हे जे वेस्टर्न फिलॉसॉफीचे पार्ट आहेत की व्हॉट इज अ राईट व्हॉट इज लेफ्ट दॅट इज नॉट राईट म्हणजे संघाने आता तत्वज्ञानाची सुद्धा मांडणी करायला सुरुवात केलेली आहे. का करू नये? तुम्हालाच आहे का मोनोपोली तत्वज्ञानाची मान्य करण्याची? तुम्हाला तत्वज्ञान ते दोनशे वर्ष तुम्ही इंग्रजांनी शिकलात, हळूहळू तुम्हाला ते बदलावं लागते. तुम्हाला कळायला लागेल की भारताची पण मूल विचारपद्धती आहे, ते बाहेरून इम्पोर्ट करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही रसलच्या विवेकवाद बद्दल बोललात, म्हणजे भारताची 5000 वर्षाची विवेकाची काही परंपराच नाही का असं तुम्हाला सांगायचं? नाही नाही, आत्ताच्या याच्यामध्ये विवेकवाद कुठे आहे? कुठे कुठे तो दिसतोय? ज्या पद्धतीने आता सरसंघचालकांनी यांच्या मदर तेरेसांच्या संदर्भात जी विधानं केली त्याच्यात कुठला विवेकवाद झळकत असेल तर मी समजू शकतो. मी समजू शकतो हे वाद बरेच झाले. तुम्ही तुमचं म्हणणं आहे की मदर टेरेसा ही प्युअरली ह्युमॅनिटेरियन काम करत होती का? शी वॉज अ प्लेज्ड मिशनरी. त्यांनी मिशनरी म्हणून काम केलं, त्यांनी स्वतः कबूल केलंय की माझा हाच काम आहे कन्वर्ट करण्याचा, आणि मी सेंट पीटर पास देते, त्यांना बॅप्टाईज करते, आणि बॅप्टाईज म्हणजे काय? क्रिश्चन करणं आहे. त्याचा वाईट काय नाही, पण त्यांनी तुम्हाला मान्य करत काय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम झाला नाही. पण सेवेला काय सांगितलं मनोहर भागवत आणि 20 मिनिटाच्या भाषणात त्यांनी फक्त एक वाक्य सांगितलं, ते पण अध्यक्षांनी बोललं, त्याच्यावर बोलले की सेवा करताना आपण निस्वार्थ सेवा करावी, त्याला कोणताही स्वार्थ नसावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा कार्यात जम्मू काश्मीर पासून सर्व ठिकाणी गुजरातमध्ये आदिवासी क्षेत्रात जेव्हा काही सेवा केले तर कोणत्याही धर्मांचा परिवर्तन करण्याचा प्रयत्न कुठेही सेवा करायला झालेला नाही. त्याच त्यांचा मत होता, बाकी त्यांना काही विशेष त्याला सांगितलं नाही. माझा मराठी जाऊ नये कारण मी मराठी नाही, तर काही चुकलं असेल तर आपण शब्द मराठी बोलता असं नाही सर, म्हणून शब्द तुम्ही बरोबर घ्यायचे, तुम्ही चांगल्या पद्धतीने मराठी बोलता त्यामुळे. या मुद्द्याकडे सर आपण परत येऊ, मला भाई वैद्यांना या चर्चेत आणायचं. भाई वैद्य, जे सगळे मुद्दे आता समोर येत आहेत, तुम्ही कसं बघताय की संघाची जी भूमिका आत्ताची जी आहे ती सर्वसमावेशक वाटते का? कारण 1925 पासून ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती आत्तापर्यंत हे दोन टप्पे जरी आपण गृहित धरले तरी ही भूमिका सर्वसमावेशक आहे अशी वाटते का? मला अजिबात वाटत नाही, कारण डॉक्टर हेडगेवारांच्या पासूनच हे हिंदू राष्ट्र आहे ही भूमिका त्यांनी मांडली. हिंदू राष्ट्राची व्याख्या काही त्यांनी नीट केली नाही. हिंदू राष्ट्र म्हणजे कुठला धर्मग्रंथ मांडणार, काय करणार हे मांडलं नाही. परंतु हे हिंदू राष्ट्र आहे, हिंदू समाजाचं राष्ट्र आहे ही भूमिका त्यांची पहिल्यापासून राहिलेली आहे. आणि आता इथं जे सांगितलं गेलं की मदर थेरेसा ही धर्मांतरासाठी सेवा काम करत होती, वनवासी आश्रम हे तेच करतायत. आदिवासीमध्ये हिंदू धर्माची लागण करणं, त्यांना हिंदू धर्म समूहामध्ये समाविष्ट करून घेणं हेच काम वनवासी आश्रम करत आहे ही गोष्ट स्पष्ट आहे. संघाबद्दलचा माझा जो आक्षेप आहे ते आपल्या भूमिका स्वच्छपणाने मांडत नाही. गोळवलकरांनी बंच ऑफ थॉटमध्ये ज्या भूमिका मांडल्यात त्या भूमिका पाहिल्यानंतर संघ विचार हा स्पष्टपणे पुढे येतो. हा संघ विचार धर्माचा नाही, हिंदू धर्माचा नाही, हिंदू समाजाचाही त्या अर्थाने नाही, तर तो विचार राजकीय आहे. माझ्या मताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना ही पूर्णपणाने राजकीय विचारांनी प्रेरित आहे आणि त्यांना ज्याप्रमाणे जगामध्ये अनेक ठिकाणी इस्लामिक राष्ट्र निर्माण झाली त्याप्रमाणे त्यांना या ठिकाणी हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे ही स्पष्ट भूमिका आहे. काही वेळेला ते हिंदू संस्कृतीची भाषा बोलतात, परंतु डॉक्टर हेडगेवार काय, गोळवलकरांनी बंच ऑफ थॉटमध्ये मांडलेले विचार काय, हे हिंदू धर्मावर आधारलेल्या राष्ट्राचीच भूमिका आहे. थिओक्रसी म्हणजे ते कुठल्या पंडितांना किंवा शंकराचार्यांना महत्त्व देतील असं मला अजिबात वाटत नाही. तात्पुरतं काही कारणापुरतं देतील, पण त्यांना जसं पाकिस्तानमध्ये इस्लामिक राष्ट्र आहे त्याप्रमाणे भारतामध्ये हिंदू राष्ट्राची निर्मिती करायची आहे ही त्यांची स्वच्छ भूमिका आहे. आणि त्यासाठी ते अनेक वेळेला लपंडाव करतात, मागे पुढे करतात. इतकंच नाही तर मी हे म्हणू शकतो माझ्या अनुभवावरून माहितीवरून की ते वेळ प्रसंगी
याबाबत खोटं सुद्धा बोलतात. जयप्रकाशांना त्यांनी असं सांगितलं की आम्ही संघ आता सर्व धर्मियांसाठी खुला करणार आहोत, आणि त्यामुळे जयप्रकाशांनी जी जनता पार्टीची भूमिका भाजपला बरोबर घेऊन किंवा त्यावेळच्या जनसंघाला बरोबर घेऊन केली होती, जनता पक्ष हा निर्मितीची भूमिका जनसंघाला बरोबर घेऊन केली, ही गोष्ट त्यांनी त्यामुळे केली असं माझं मत आहे. कारण येरवडा जेलमध्ये देवरस आमच्या बरोबर होते किंवा आम्ही देवरसांच्या बरोबर होतो असं म्हणायला हरकत नाही. तिथं त्यांनी आम्हाला स्वच्छ शब्दात असं सांगितलं की आता आम्ही संघाची दारं सर्व धर्मियांसाठी खुली करणार आहोत. इतकंच नाही तर त्यांनी येरवड्याच्या दसऱ्याच्या संचलनाच्या पुढे भाषण करताना ही भूमिका मांडली. इतकंच नाही तर ते 26 फेब्रुवारीला मला वाटतं सुटले, त्यानंतर मार्चमध्ये पुण्यामध्ये जे भाषण झालं त्याच्यातही त्यांनी ती भूमिका मांडली. त्यावेळेला केसरी प्रकाशनचं तरुण भारत प्रसिद्ध होत होतं, त्याच्यामध्ये ती भूमिका मांडली, आणि 1 मेच्या पूर्वीच किंबहुना एप्रिलमध्ये ती भूमिका त्यांनी पूर्णपणे बदलली असं स्वच्छ आहे. या ठिकाणी अजून एक अनुभव माझा सांगण्याजोगा आहे. देवरस सुटल्यानंतर त्यांनी माझ्या घरी येण्याचं ठरवलं आणि मला निरोप आला की ते येणार आहेत. 10 मेला ते माझ्याकडे आले. जनता पार्टी निर्माण झालेली होती. मी त्यावेळेला SM जोशी आणि नानासाहेब गोरे यांना घरी बोलवलं आणि देवरसांच्या बरोबर आम्ही चर्चा केली. तेव्हा मी देवरसांच्या पुढे एक प्रश्न टाकला की येरवडा जेलमध्ये संघ बदलणार, सर्व धर्मियांसाठी खुला होणार असं तुम्ही मांडलं, दसरा संचलनात मांडलं, SP कॉलेजच्या सभेत मांडलं, आणि आता एप्रिलमध्ये पंढरपूरला मात्र तुम्ही संघ ही हिंदूंची संघटना आहे असं मांडलं. यू हॅव गॉन बॅक ऑन युअर वर्ड्स. तुमचं काय म्हणणं आहे? तेव्हा देवरस काहीही बोलले नाहीत, गप्प बसले. मौनम सर्वार्थ साधनम या पद्धतीने ते गप्प बसले. मला असं वाटतं की संघ आपल्या राजकीय भूमिका स्वच्छपणाने मांडत नाही, त्याच्यात लपंडाव करतो, शब्दाचे खेळ करतो असं माझं मत आहे. काय सांगाल साधाजी? मला 2-3 मुद्दे त्याने ठेवले. त्याच्यावर एक मोठा मुद्दा आहे की आम्ही इस्लाम राष्ट्र झाले तसे आम्हाला हिंदू राष्ट्र करायचं आहे. एक आपण भूमिका लक्षात ठेवावी की इस्लामिक जो विचार आहे तो एक्सक्लुझिव्हिस्ट विचार आहे, म्हणजे त्याच्यात माझंच सत्य आहे, जे माझ्याबरोबर नाही ते काफीर आहेत आणि त्यांना इक्वल सिटिझनशिप राईट नाही, हे इस्लाम राष्ट्राचा पहिला नियम आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण मिडल ईस्टला गेले आहोत, आपण तिकडचा इतिहास वाचतोय, आता ISIS मध्ये काय चाललंय मला माहिती आहे की खिलाफतच्या नावाने कसे कत्ल होत आहेत. तर ही जी भूमिका इस्लाम राष्ट्राची ती आम्हाला कबूल नाही, कारण हिंदुत्व जो आहे तो प्लुरलिस्ट आहे. एकम सत् विप्रा बहुधावंती हा त्यांचा घोषवाक्य आहे. म्हणून सर्व विचार सत्य आहेत आणि सर्व विचारांना तेवढंच मान आहे, हे आमच्या हिंदू राष्ट्र आमच्या हिंदू धर्माची विशेषता आहे, हिंदू संस्कृती विशेषता आहे. म्हणून हिंदू राष्ट्र झाला तरी सर्वांना व्यवस्थित स्थान आहे ते आपल्याला आधीपासून बघतोय. सिरियन ख्रिश्चन बिल्कुल खोटं आहे. संघाने जातीला कधी महत्व दिला नाही. जे बाळासाहेब देवरांचे सांगतायत, बाळासाहेब देवरांनी स्पष्ट सांगितलं, इफ अनटचेबिलिटी इज यु नो व्हॅलिड देन एव्हरीथिंग इज द होल रिलिजन इनव्हॅलिड, इट मस्ट बी थ्रोन ऑन रॉक स्टॉक अँड बॅरल. दिस इज द वर्ड ऑफ बाळासाहेब देवरस इन पुणे लेक्चर इफ यू रिमेंबर करेक्टली. सो वी हॅव जे संदर्भ त्यांनी येरवडा जेल मध्ये सांगितले, भाषणाचे सांगितले, तिथे एक त्यांनी सांगितलं पंढरपूरमध्ये भाषण वेगळं केलं, म्हणजे संघ वेगवेगळी भूमिका मांडते वाक्यता नाहीये. भूमिकेमध्ये एक मोठा संघाचं काम आहे, त्याच्यात कधीतरी भूमिका मांडताना बदल होणार नाही. मांडण्याची पद्धती बदलेल. संघात मुस्लिम आहेत, ख्रिश्चन बघितले, मी मुस्लिम ख्रिश्चन संघात मी बघितले, शाखेत मी बघितले आहेत. म्हणून असं सांगा की ते नाहीत, त्यांचा येणं आणि त्यांनी निर्णय करायचा.
म्हणजे येतात ते गण शिक्षक होतात, मुख्य शिक्षक होतात आणि ते बेबी बीमे जातात, ते सर्व होतं. पण दादाजी म्हणून त्यांना त्यांना खुलं आहे, आधी ते लक्षात ठेवा. नाही की हिंदू राष्ट्र इक्वल टू इस्लाम राष्ट्र करू नये, फार खोटं आहे ते. एक माझ्या अगदी बेसिक अझम्पशन रॉंग आहे, कारण हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही. माझा प्रश्न ज्यूज आले, पारसी आले, सिरियन ख्रिश्चन आले, मला ब्रेक आले, छोटा प्रश्न विचारायचा की संघाने म्हटलं की आम्ही एक सांस्कृतिक संघटन आहोत, सांस्कृतिक वारशाचं जतन करत हिंदू राष्ट्राची निर्मिती करायची, बरोबर. मग हे असं असताना पडद्यामागचं छुप राजकारण कशाला पाहिजे? पडद्यामध्ये कुठे आहे? सर्व मीडियामध्ये येतं की चालत नाही? मीडियामध्ये चालतो की चालत नाही? पडद्यामागचं राजकारण चालत नाही, चालत नाही. मीडियाचं सोडून पडद्यामागचं राजकारण केंद्रातलं माझं चालतं की नाही? माझ्याबरोबर जर संघ म्हणत असेल भाजप सरकार त्यांचा निर्णय घ्यायला वेगळा, माझा भाऊ जर वेगळा काही करत असेल घरी बसून बोलणार नाही त्याच्याशी, असं तुम्हाला सांगायचंय. वर्षानुवर्ष बरोबर केलेले काम जर तो भाजपामध्ये गेला किंवा एबीपी मध्ये गेला त्याच्याबरोबर बोलायचा नाही, मीडियाचा कॅमेरा समोरच बोलायचा. तुम्हाला भावाचा आणि मोठ्या भावाचा काही समन्वय राहिला नाही, याचा अर्थ असा घ्यायचा. घरी बसून बोलतात ना, तुमच्या समोर कशाला बोलायचं? तुम्ही बोलता का घराबाहेर येऊन? तुम्ही बोलता का काय चाललं घरात? बोलतो आम्ही, बोललंच पाहिजे. पण ते काय मीडियासाठी बोलत नाही ना, पण समन्वयाचा आहे ना, समन्वयाचा अभाव आहे ना, समन्वय म्हणून तर बोलतात ना. म्हणून तुम्हाला त्रास आहे ना. जर समन्वय नसता आणि संघाने भाजपला शिव्या दिला असता तर तुम्हाला बरं वाटलं असतं. समन्वय आहे म्हणून ते एकामेकावर काही बोलत नाहीत, तोच त्रास आहे तुम्हाला. बोलतात वा वा, दिल्लीच्या निवडणुकीच्या आधीच सांगितलं होतं संघाने हे काय झालं, हे चांगलं नाही झालं, पराभव होणार. म्हणजे तुम्ही आता जे म्हणाला तेच ना, जर त्यांनी स्पष्ट केलं वाईट काय, तुम्ही म्हणता बोलत नाही. म्हणजे संघाची स्वतःची भूमिका आहे ती भाजपच्या भूमिकेवर चालत नाही, ते मान्य केलं तुम्ही, तुम्हीच मान्य केलं. खोटं काय? आम्ही काय संघ स्पष्ट बोलतो, तुम्ही सगळ्या स्पष्ट बोलत नाही. त्यांनी स्पष्ट बोललं की या इलेक्शन मध्ये काय गडबड झाली, तर एक डेमोक्रॅट असताना, मी एक साधारण नागरिक असताना, एक संस्था चालवताना हे बोलण्याचा हक्क नाही का मला? कामी का तोंड बंद ठेवायचा? मला जर बरोबर दिसतंय की समाजात काही जर बरोबर चालत नाही, इलेक्शन बरोबर झालं नाही, तर व्होटर आय हॅव राईट टू स्पीक. बोलण्याचा जरूर हक्क आहे, पण ज्या वेळेला आपल्याच एका भावाची सत्ता देशामध्ये चालू आहे, आपण मोठा भाऊ म्हणून ते सगळं बघतोय, हे बघत असताना तो चुका करतोय म्हणून मोठा भाऊ गप्प का बसतोय चुका होईपर्यंत? आता तुम्ही सांगितलं गप्प बसत नाही मला कळत नाही तुम्हाला काय. ब्रेक घ्यायचा, ब्रेक नंतर याच मुद्द्यावर चर्चा करायची की काळानुसार संघ बदलत का नाहीये, हाच मुद्दा पुढे घेऊन. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. मला महेश सर, मगाशी जे मुद्दे सगळे समोर आले की संघांनी भूमिका बदलली पाहिजे, थोडीशी काळानुसार संघांनी थोडंफार बदललं पाहिजे, जे सुरुवातीला संघांनी काही ढाचे म्हणले किंवा बंच ऑफ थॉट्स गुरुजींनी जे सांगितले, भाई पण मगाशी म्हणाले, की संघ आता बदलतोय का, काय वाटतंय, काळानुसार बदलतोय? नाही, संघाने बदललं पाहिजे काळानुसार, कारण आणि काही प्रमाणात प्रयत्न करतोय संघ. आता ज्या पद्धतीने गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी आणि त्यांच्याबरोबर भाजपच्या सगळ्या लोकांना ज्या पद्धतीने यश मिळालं, याच्यामध्ये संघाच्या या बदललेल्या नव्या पिढीचं किंवा त्यांनी बदललेल्या भूमिकेचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. कारण संघाच्या आधी म्हणजे नव्या पिढीचे जे प्रतिनिधी माहितीच्या महाजालाशी संबंधित आहेत, इंटरनेट आणि सोशल मीडियाशी संबंधित आहेत, त्यांनी संघ विचार वेगळ्या पद्धतीने नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे बऱ्यापैकी भाजपला यश मिळवणं सोपं गेलं. संघाच्या पुढील पिढ्यांमधले जी मुलं अमेरिकेमध्ये, तुम्हाला ठाऊकच असेल की नितीन गडकरी यांनी तात्या टोपेंचे जे वारसदार होते त्यांना भारतामध्ये परत आणलं आणि त्यांच्याबरोबर त्यांनी एक विजन डॉक्युमेंट तयार केलेलं होतं. त्यानंतरच्या काळात संघाने ह्या आय टी क्षेत्रातल्या तरुणांना अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. पण हे सगळं बरोबर आणणं आपण समजून घेऊ शकतो, पण त्याच्या जोडीला मुळामध्ये भारतीय समाजामध्ये नवचेतना आणण्यासाठी, नवप्रेरणा आणण्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे आत्ताची जी नवी पिढी आहे, ही नवी पिढी तंत्रज्ञानाने आणि तत्वज्ञानाने जरी सजग झाली किंवा समृद्ध झालेली असली तरी पण ती स्वतःच्या भोवती त्यांचं जे विश्व आहे त्याच्यामध्ये अडकलेली आहे. तर त्यांच्यासाठी काही काम, कारण संघ हे करू शकतो. संघाने आत्तापर्यंत जे प्रचारक दिलेले आहेत हे प्रचारक देशाच्या वेगवेगळ्या भागात जाऊन सर्वस्व त्यांनी झोकून तिथे सेवाकार्य उभी केलेली आहेत, परंतु तो इतिहास झाला.
पण आता ज्या पद्धतीने संघाच्या शाखांवरची गर्दी कमी झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी संघाच्या शाखा आपल्याला बंद पडलेल्या दिसतात आणि हे सगळं लक्षात घेऊन संघाने नवी मांडणी या नव्या युगात करण्याची गरज, म्हणजे अगदी थोड्या साध्या शब्दात सांगायचं तर युनिफॉर्म पासून सगळं बदलण्याची गरज आहे, मॉडर्नायझेशन. या सगळ्याच आधुनिकतेचे कास संघांनी धरली पाहिजे. भाई तुम्हाला काय वाटतं की काळानुसार संघांनी आपल्यात बदल केले पाहिजेत का? कारण एकीकडे आपण तुलना थोडीशी करूया, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रसेवा दल या दोन्हीची तुलना जर केली तर बदल कसे घडताना दिसत आहेत? एक ज्येष्ठ कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्ही कसं बघताय दोन्ही? त्या संघांनी बदल केलाच पाहिजे आणि माझं असं मत आहे की संघांनी जे आश्वासन दिलं होतं की आम्ही सर्व धर्मियांसाठी खुलं होऊ, आमची एक्सक्लुझिव्ह भूमिका नाही इन्क्लुझिव्ह आहे, हे जर खरं असेल तर संघ सर्व धर्मियांसाठी खुला झाला पाहिजे. परंतु त्याचबरोबर गोळवलकर गुरुजींनी जे मांडलं की या देशामध्ये तीन शत्रू कोण, तर मुस्लिम, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट असे त्यांनी तीन शत्रू मांडले. आणि असं मांडलं की मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना दुय्यम नागरिकत्व दिलं पाहिजे. आता ही भूमिका, गोळवलकरांची भूमिका अजूनही आहे की नाही? आता गोळवलकरांनी चातुर्वर्ण्याचं समर्थन केलं होतं, देवरसांनी ती भूमिका सोडून दिली, जाहीरपणे सोडून दिली, पण बाकीच्या गोळवलकरांच्या ज्या भूमिका आहेत त्या सोडल्या गेलेल्या नाहीत. दुसरी गोष्ट मला या ठिकाणी सांगायची की सुदर्शन सरसंघचालक झाले. ज्या दिवशी सरसंघचालक झाले त्या दिवशी त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं की या देशात एपिक वॉर होणार आहे आणि ते हिंदू आणि गैरहिंदूमध्ये होणार आहे. पाचजन्य ऑर्गनायझर याच्यामध्ये त्यांचं भाषण सविस्तर आलं. नंतर ते बाजूला पडलं गेलं, त्या भूमिका आमच्या नाहीत असं सांगितलं गेलं. परंतु प्रतिनिधी यांनी मंडळांनी सरसंघचालक निवडले सुदर्शनना, त्यांनी त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याच्यामध्ये हे मांडलं, हे का होऊ शकलं, अशी भूमिका का त्यांनी मांडली, हा प्रश्न संघात कधी चर्चेला गेला नाही असं दिसतंय, जाहीरपणे निश्चितच नाही. तेव्हा संघाच्या भूमिका या कौटिल्य पद्धतीच्या आहेत. त्यांचं राजकारण हे कौटिल्य पद्धतीचं असल्यामुळं, त्याच्यातही कूटनीती असल्यामुळे मला असं वाटतं की संघाबद्दल आज सर्व अल्पसंख्याक वर्ग हा भयभीत झालेला आहे. कारण त्याच्या हातात सत्ता आली आहे आणि त्यांच्यातली काही मंडळी पुढच्या 15 वर्षात ख्रिश्चन आणि मुसलमानांना आम्ही हिंदू करणार इथपर्यंत मजल मारलेली आहे. तेव्हा ही जी भीती आहे ती भीती इन्क्लुझिव्ह पॉलिटिक्सची लक्षणं सांगणारी नाहीत. त्यांनी ह्याच्यात बदल केला पाहिजे. जसा चातुर्वर्ण्याची भूमिका सोडली तशी जी एक्सक्लुझिव्ह भूमिका अजूनही आहे ती अनेक मंडळी त्यांची खासदार झालेली, मंत्री झालेली ही मांडत असतात. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये संघांनी जाहीरपणाने बदल केला पाहिजे. आणि जयप्रकाश आणि संबंध भारताला जे आश्वासन दिलं की आम्ही सर्व धर्मियांसाठी संघ खुला करणार आहोत तो त्यांनी केला पाहिजे. नुसती घोषणा नाही, अनेक सरकार करतात तशी, तर प्रत्यक्षात त्यांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. त्याची भाई तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अंमलबजावणी केली पाहिजे. काय म्हणाल, मला ब्रेक घ्यायचं. एक दोन लहान प्रश्न, म्हणजे त्यांनी जे गुरुजींचं उद्धरण दिलं परत परत, ते उद्धरण 1932 किंवा 1936 त्यावेळेची पुस्तक आहे, बाळासाहेब सावरकरांचं ट्रान्सलेशन त्यांनी केलं होतं आणि त्यानंतर त्यांना 1950 किंवा त्यावेळी त्यांना विचारलं गेलं की त्या पुस्तकाबद्दल तुमचं काय सांगणं आहे, त्यांनी सांगितलं ही पुस्तक आता कालबाह्य आहे. त्यांनी कधीही त्या पुस्तकाचं त्या विचाराचं कधी नूतनीकरण केलेलं नाही. मी त्यांचं चरित्र आणि त्यांचे सर्व विचारांचे ट्रान्सलेशन हिंदी इंग्लिशमध्ये मी स्वतः केले आहेत.
कुठेही गुरुजींचा ही भूमिका आम्ही वाचलेली नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 1964 विश्वहिंदू परिषद स्थापना झाल्यावर सर्व शंकराचार्यांना बरोबर घेऊन हा जो अनटचेबिलिटी, दिस इज आउट ऑफ टाईम अँड दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल, हिंदू सहोदर आहेत म्हणजे भाऊ आहेत, ही भूमिका त्यांनी शंकराचार्याकडून लिहून कबूल करून घेतली. हा फार मोठा पुरोगामी विचार होता, अजून आपल्याला लक्षात आला नाही. भाई वैद्य तर जुन्या इतिहासाला परत परत सांगतायत, म्हणून आपण पण पुढे जावं. भाई वैद्यांनी पण संघ नवीन काय त्याच्यावर विचार करावा, आणि राष्ट्रीय समाजाचा त्यांनी प्रश्न सोडूनच दिला, कारण सांगल्यासारखं काहीच नाही. संघ आता आधुनिकतेची कास धरत चांगलंच आहे, कारण त्यांनी हे जे सांगितलं म्हणजे 1964 पासून हिंदू समाजाला रिफॉर्म करायचा ही भूमिका गुरुजींची होती. गुरुजींची भूमिका त्यांनी 1930 मध्ये सांगितली, तेव्हा ते संघाचे काही कार्यकर्ते नव्हते, आणि त्यावेळी त्यांनी स्वतः सांगितल्यानंतर की हे मला मान्य नाही, ते पुस्तक आता कालबाह्य आहे, आणि ते विचार त्यांनी मॉडिफाय केले पुढे येताना, आणि त्यांचं लक्षात आलं, आणि त्याप्रमाणे पुरोगामी विचार हिंदू समाजासाठी त्यांनी नेहमी ठेवले. म्हणून हे पुरोगामी वगैरे काय बदल केलं पाहिजे, संघात अन्य धर्मीय इन्क्लुडेड आहेत ते येऊ शकतात, आम्ही स्वतः सांगतोय, मी स्वतः बघितलं आहे. त्याचं ते काही अनाऊन्समेंट म्हणजे काय, बोर्ड लावायचे त्यांना बरोबर आणायला, ते येतील आपल्या बरोबर, त्यांना वाटेल की चांगले आहेत. मुस्लिम महिला आहेत, शाखेत सांगतात आमच्या मुलांना घ्या, ही मी स्वतः बघितलेली गोष्ट आहे. म्हणून हे सर्व जुने विचार सोडून द्यावं. संघ फार पुढे गेलेला आहे, संघात संघशाखा लावण्याच्या पद्धती पण बदलल्या आहेत, नवीन नवीन प्रकाराने एकत्रीकरण सुरू झालं आहे. पण संघ पुढे गेलाय असं कुणालाच वाटत नाही, त्यामुळे त्याची भूमिका संघाची वेळोवेळी स्पष्ट केली पाहिजे. ब्रेक घेऊ, आणि ब्रेक नंतर म्हणून संघाचे जे सगळे विचार आहेत शारदाजी मांडतायत, ते घटनेच्या चौकटीत बसतायत का याची आपण चर्चा करू. शेवटच्या भागात आपण कार्यक्रमात आलेलो आहोत, अगदी शेवटचे 2.5 मिनिटं माझ्याकडे आहेत, आणि तिन्ही पाहुण्यांना मला विचारायचं आहे. भाई, सुरुवात तुमच्यापासून करतो की संघाचे सर्व विचार जर आपण विचारात घेतले तर ते घटनेच्या चौकटीत बसतात का, अगदी थोडक्यात? अजिबात वाटत नाही, कारण सेक्युलरिझम हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. सेक्युलरिझम म्हणजे इन्क्लुझिव्ह ग्रोथ असा त्याचा अर्थ आहे. पण गिरिराज किशोर विश्व हिंदू परिषदेचे, जी विश्व हिंदू परिषद संघाने निर्माण केली, त्यास म्हणतात की समाजवाद संपला, आता आम्हाला सेक्युलरिझम संपवायचा आहे. तेव्हा अशा परिस्थितीत त्यांची भूमिका वाटत नाही. दुसरा एक भाग असा आहे की घटनेमध्ये सर्वांना समान स्वातंत्र्य आहे, समान नागरिकत्व आहे, परंतु जेव्हा असं बोललं जातं की गीता हा राष्ट्रीय ग्रंथ मानला गेला पाहिजे, पण गीतेमध्ये कृष्णाने असं म्हटलं आहे की चातुर्वर्ण गुणकर्म विभाग अशा मी निर्माण केलेला आहे, आता चातुर्वर्ण ज्याला मान्य आहे तोच गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणेल. परंतु संघ जेव्हा गीतेचा अशा पद्धतीने पुरस्कार व्यक्तिगत जीवनात करणं वेगळं, परंतु राष्ट्र म्हणून करू इच्छितो, तेव्हा सेक्युलरिझमही मानत नाही आणि समान नागरिकत्वही मानत नाही अशी शंका येते. विश्व हिंदू परिषदेने पुण्यामध्ये एक मिरवणूक काढली होती, त्या मिरवणुकीमध्ये फुलेंच्या तस्वीरीच्या शेजारी मनुस्मृती ठेवली होती, बलराज मधोकांनी मनुस्मृतीचा उल्लेख केलेला आहे. तेव्हा मनुस्मृती मानणारे, चातुर्वर्ण्याची भूमिका असलेले ग्रंथ मानणारे, अशी जी भूमिका आहे ती भूमिका म्हणजे घटनेच्या विरोधी आहे, असं माझं स्वच्छ मत. रतन शारदाजी, अगदी 30-40 सेकंड. मी बोलत नाही म्हणजे तुम्हाला कोट करतो, एमजी अकबरने स्वतः सांगितलंय की सेक्युलरिझम इंडिया सेक्युलरिझम इज देअर बिकॉज अ हिंदू मेजॉरिटी कंट्री. हिंदू विचार बेसिकली सेक्युलर आहेत, कारण सर्व धर्म समभाव आहे आमच्यामध्ये. आम्ही एक सत्य विपर बहुधावादन ते सांगतो आणि त्या मान्य करतो. आम्ही सर्व धर्मवाल्यांना बरोबर घेऊन शरण दिलेली आहे, सर्व धर्म जे पण इथे आले. म्हणून हिंदू विचार हाच सेक्युलर विचार आहे. जो सेक्युलर हे बोलतात ते तुष्टीकरणचा सेक्युलर आहे, त्याला मी मान्य करत नाही, आधीपासून स्पष्ट आहे. पण ते घटनेविरुद्ध नाही. दुसरं, पार्शियल रिडिंग ऑफ गीता इज व्हेरी बॅड फॉर सच अ सिनियर मॅन. कृष्ण क्लिअरली सेज दॅट यू आर इन अ जाती विथ युअर क्वालिटीज. तुमचा जे गुण असेल तुम्ही त्याच्यातून पुढे जाऊन तुम्ही पुढच्या वर्णात जाऊ शकता, असं स्पष्ट गीतेत लिहिलेलं आहे. पण ते वाचणार आहेत, कारण त्यांना ते जमत नाही. तर हे स्पष्ट, म्हणून गीतेमध्ये असं काही जहालवाद आहे अगदी खोटं आहे. विद गीता इज अ युनिव्हर्सल ग्रंथ, आणि त्याचं स्पष्ट कृष्णाने सांगितलं की गुणाप्रमाणे सगळं चौकटीत बसतं घटनेच्या. संघांनी चौकटी बाहेर कधी काम केलंच नाही, काम केलं असतं तर त्या बॅन परत उठले नसते. ते राजनीती प्रेरित बॅन आले, ते सर्व परत उठवावे लागले. ते स्पष्ट आहे की त्यांना जे लोक आमचे विरोधी आहेत त्यांना ते पटत नाही, म्हणून तसे काम करतात. आम्हाला काही चर्चा आपण इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. मी फक्त एवढंच म्हणेन की संघाने आतापर्यंत गेल्या 75 वर्षाहून अधिक काळ संघ आपल्या भारतामध्ये कार्यरत आहे,
वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. समाजामध्ये सांस्कृतिक जागृती आणण्याचा प्रयत्न केला, धार्मिक राजकारण करण्याचा प्रयत्न केला, एकीकडे सेवा कार्य करण्याचा प्रयत्न केला, दुसरीकडे मोठ्या प्रमाणात तंटे बखेडे माजवण्याला पण संघ भूमिका कारणीभूत ठरल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता संघाच्या शाखेवर जाणारा माणूसच पंतप्रधानपदी बसलेला आहे, त्यामुळे संघाने आता स्वतःला अधिक लोकशाही कडे न्यावं, म्हणजे त्यांची जी एक चालकानुवर्तित्व जी घटना आहे ती सोडून त्यांनी अधिक लोकशाही प्रदान व्हावं एवढंच एवढीच एक अपेक्षा. फक्त एक वाक्य, एक चालकानुवर्तित्व ज्यावेळीच होतं मला वाटतं त्यानंतर कधी संघात तुम्ही गेले नाही. वाक्य कधी मी तरुण झाल्यानंतर ऐकलेलं नाही. आता सर्व जे निर्णय आहेत ते पूर्ण केंद्रीय कार्यकारिणी घेते. सरसंघ चालक त्याला मोठा एक फेस आहे, त्याला गाईड फिलॉसॉफर आहे, पण ते कधी आता ते वाक्य जे तुम्ही सांगितलं ते वाक्य जुनं झालं. म्हणजे मी जेव्हा बाल होतो तो ऐकलंय, त्यानंतर कधी मी ऐकलेलं नाही. म्हणते पण आता मागे जाऊ दे, आम्ही पुढे गेलेलो आहोत. संघ पुढे गेला असं तर शारदाजी म्हणतात, माझा वेळ संपलेला आहे, पण संघ पुढे गेला हे सांगण्यासाठी संघाला आपली विचारधारा आणि आधुनिकतेची कास आम्ही घेऊन पुढे चाललोय याची उदाहरणं दाखवावी लागतील, आणि ती पटली तर संघ पुढे चाललाय असं मानायला हरकत नाही. इथं सांगू पहा, बघताय गेलो.